तेरा कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य प्रस्तावना खालील चित्रांचे नीट निरीक्षण करा सर्वांमध्ये कोणता महत्वपूर्ण घटक समान आहे याचा विचार करा लाकूड नैसर्गिक गॅस कोक कोळसा पेट्रोलियम पदार्थ दगडी कोळसा हिरा बायोगॅस ग्रॅफाईट स्त्रोत मुक्त हिरा ग्रॅफाईट फुलरीन स्त्रोत संयोगे मार्बल कार्बन डायऑक्साइड दगडी कोळसा नैसर्गिक वायू प्रथिने मेद कापूस लोकर रेशीम विचार करा वनस्पती अन्न कशापासून बनवतात आग लागली असता ती विझवण्यासाठी कशाचा वापर करतात इंधन म्हणून कशाचा वापर प्रामुख्याने करतात वरील सर्व क्रियांमध्ये कार्बन आणि त्यांची संयुगे यांचा सहभाग असतो कृती वेगवेगळ्या परीक्षा नळ्यात साखर लोकर वाळलेली पाने केस बिया डाळ कागद प्लास्टिक यांचे थोडे थोडे नमुने घ्या प्रत्येक परीक्षा नळीला उष्णता देऊन पदार्थात होणाऱ्या बदलांची निरीक्षणे करा प्रत्येक परीक्षा नळीत शेवटी शिल्लक राहणारा काळा पदार्थ काय दर्शवतो कार्बन अणुक्रमांक सहा असलेल्या कार्बन या मूलद्रव्याचा आवाका खूप व्यापक आहे सध्या ज्ञात असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या जवळपास दहा दशलक्षच्या आसपास आहे रसायनशास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार पंच्याण्णव टक्के पदार्थांचा मुख्य घटकात कार्बन असावा कार्बनचे गुणधर्म कार्बन, कार्बन पाण्यात विरघळत नाही कार्बनमध्ये बहुरूपता हा विशेष गुणधर्म आहे बहुरूपता म्हणजे एकच मूलद्रव्य एकापेक्षा अधिक रूपात आढळतो निसर्गात बहुरूपता दाखवणारी इतर मूलद्रव्ये सल्फ फॉस्फरस कार्बन स्फटिकी आणि अस्फटिकी रूपात आढळतो कार्बनमध्ये अणूंची रचना विशिष्ट पद्धतीने झाली असता अत्यंत मृदू असा ग्रॅफाईट प्रकार मिळतो तर त्याच रचनेत काही फेरफार घडता जगातील सर्वात कठीण पदार्थ हिरा असतो स्फटिकी रूपे हिरा ग्रॅफाईट फुलरीन अस्फटकी रूपे कोक कोल, दगडी कोळसा हिरा हिऱ्यामध्ये प्रत्येक अणू हा शेजारील चार कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बांधलेला असतो हिऱ्याचे गुणधर्म शुद्ध कार्बनवर दाब देऊन कृत्रिम हिरा तयार करतात शुद्ध हिरा हा तेजस्वी कठीण आणि विजेचा दुर्वाह असतो हिरा उच्च तापमानावर तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो हिऱ्यावर आम्ल आमलारी यांचा परिणाम होत नाही हिऱ्याचे उपयोग काच कापण्यासाठी डिलिंग मशीनमध्ये अलंकारांमध्ये ग्रॅफाईट ग्रॅफाईटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते ग्रॅफाईट गुणधर्म ग्रॅफाईट काळे मऊ ठिसूळ व गुळगुळीत असते ग्रॅफाईट हे विजेचे आणि उष्णतेचे सुवाहक आहे ग्रॅफाईटचे उपयोग पेन्सिल तयार करण्यासाठी वंगण म्हणून खूप प्रकाश देणाऱ्या आख लॅम्पमध्ये ग्रॅफाईट वापरतात कोरड्या विद्युत घटात देखील ग्रॅफाईटचा उपयोग करतात फुलरीन निसर्गामध्ये कमी प्रमाणात सापडते याची रचना फुटबॉलप्रमाणे असते फुलेरिन्सच्या कार्बनी रूपासाठी रॉबर्ट एफ कर्ल ज्युनियर सर हॅरल्ड क्रोटो आणि रिचर्ड स्माली यांना एकोणीशे शहाण्णवचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले गुणधर्म आणि उपयोग गुणधर्म एक फुले कार्बनी द्रावकांमध्ये द्रावणीय असते उदाहरण कार्बन डायसल्फाईड व क्लोरोबेन्झिन दोन एका रेणूत साधारणत तीस ते नऊशे कार्बन अणू असतात तीन फुलरींचे रेणू बकीबॉल बकी ट्यूब्स या स्वरूपात आढळतात उपयोग एक फुलरींचा उपयोग विसंवाहक म्हणून करतात दोन एका ठराविक तापमानाला फुलरीन अतिवाहकता हा गुणधर्म दाखवतो तीन जलशुद्धीकरणात फुलरींचा उत्प्रेरक म्हणून वापर करतात अस्फटिकी अपरूपे दगडी कोळसा दगडी कोळसा हा पीट लिग्नाईट बिट्युमेनस आणि अँथ्रसाईट या प्रकारात आढळतो औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प दगडी कोळशाचा मुख्य वापर हा निर्मितीसाठी केला जातो ही निर्मिती ज्या ठिकाणी होते त्यांना औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प असे म्हणतात या निर्मिती प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ बनवली जाते व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो जनेत्र फिरले की वीज निर्मिती होते महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रात खालील ठिकाणी दगडी कोळशाचा वापर करून वीज निर्मिती केली जाते पारस जिल्हा अकोला परळी वैजनाथ जिल्हा बीड भुसावळ जिल्हा जळगाव खापरखेडा जिल्हा नागपूर कोराडी जिल्हा नागपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर डहाणू जिल्हा ठाणे नाशिक येथील एक लहरे जिल्हा नाशिक चारकोल प्राण्यांची हाडे शिंगे तसेच ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यात वनस्पतीजन्य पदार्थ जाळून चारकोल तयार होतो कोक दगडी कोळशातून कोल, कोल गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक म्हणतात कोकचे उपयोग एक घरगुती इंधन म्हणून दोन क्षपणकारक म्हणून तीन वॉटर गॅस म्हणजेच सीओ अधिक एच टू व प्रोड्युसर गॅसच्या म्हणजेच सीओ अधिक एच टू अधिक सीओ टू अधिक एन टू निर्मितीत हायड्रोकार्बन्स मूलभूत सेंद्रिय संयुगे एक कार्बन दुसऱ्या कार्बनसोबत अथवा दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत चार सहसंयुज बंध तयार करू शकतो उदाहरणार्थ मिथेन गॅस कार्बनचा प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन चार हायड्रोजन अणूंबरोबर चार इलेक्ट्रॉनची भागीदारी करून चार सीएच बंध तयार करतो संतृप्त हायड्रोकार्बन ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात उदाहरणार्थ इथेन प्रोपेन ज्या हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बहुबंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात उदाहरणार्थ इथिन इथाईन प्रोपीन प्रोपाईन कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कार्बन हवेत सॉरी कार्बन हवेत जाळल्यास ऑक्सिजनशी संयोग पावतो या क्रियेत कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते फ्रेंच शास्त्रज्ञ अँटनी लॉवझियरने काही प्रयोग करून सिद्ध केले की ग्रॅफाईटप्रमाणेच हिऱ्याच्या ज्वलनानंतर कार्बन डायऑक्साईड तयार होतो कार्बन डायऑक्साईडचे उपयोग शीतपेय आणि शुष्क बर्फ बनवण्यासाठी आग विझवण्यासाठी खाण्याचा आणि धुण्याचा सोडा तयार करण्यासाठी वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी अग्निशामक यंत्र आपण रोज वर्तमानपत्रात आगीच्या घटना वाचत असतो आग लागली असता ती प्रथम विझवण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर करतात या यंत्रात कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो प्रकाश संश्लेषण कार्बन डायऑक्साईड मदतीने वनस्पती अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात तयार केलेल्या अन्नामध्ये कार्बन हा महत्वाचा घटक असून त्याच्याशिवाय मात्रांचे पोषण होऊ शकत नाही कार्बन चक्र पृथ्वीवर कार्बन चक्र अविरत चालू असते प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो तर श्वसनाने कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणात सोडला जातो वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व वा कार्बन डायऑक्साइड वायू यांचा निसर्गत समतोल राखला जातो मिथेन रेणुसूत्र सीएच फोर दलदलीच्या प्रदेशात कोळशांच्या खाणीमध्ये तसेच बायोगॅसमध्येही मिथेन आढळतो मिथेन पाण्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात द्रावणीय असतो हवेच्या सानिध्यात पेटवला असता निळ्या ज्योतीने जळतो मिथेन उपयोग वस्त्रोद्योग कागद निर्मिती अन्न प्रक्रिया उद्योग पेट्रोल शुद्धीकरण मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या टूचे प्रमाण खूप कमी असते म्हणून त्याचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो इथेनॉल मिथाईल क्लोराईड मिथिलेन क्लोराईड तसेच अमोनिया व ॲसिटिलेन या संयुगांच्या निर्मितीसाठी बायोगॅस संयंत्र बायोगॅसची निर्मिती ही सेंद्रिय पदार्थापासून हवाबंद परिस्थितीमध्ये होत असते बायोगॅसमध्ये मुख्य प्रमाण हे मिथेन पन्नास ते सत्तर टक्के व कार्बन डायऑक्साइड तीस ते चाळीस टक्के या वायूंचे असते बायोगॅस हे अधिक सोयीचे इंधन तर आहेच शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होते प्रदूषणास जबाबदार कार्बन संयुगे सध्याचा सर्वात चर्चेला जाणारा चिंतेचा विषय म्हणजे जागतिक तापमान वाढ या तापमान वाढीस तसेच वायू प्रदूषणात कार्बन डायऑक्साईड हा महत्वाचा प्रदूषक घटक आहे मिथेन हा देखील हरितगृह परिणाम दाखवणारा वायू असून कार्बन डायऑक्साइडपेक्षा एकवीस पटीने परिणामकारक आहे कार्बन मोनॉक्साईड हा आरोग्यास अत्यंत घातक असा हा वायू अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो मूल्यमापन खालीलपैकी योग्य पर्याय निवडा एक संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन, कार्बन बंध हे डॅश असतात अ एकेरी ब दुहेरी क आयनिक ड तिहेरी योग्य पर्याय अ एकेरी दोन खालीलपैकी को कार्बन से अस्फटिकी रूप है अ हिरा ब फुलरिन क दगड़ी को वरिलपैकी का काही नहीं योग्य पर्याय क दगड़ी को तीन कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर डॅश बंध करतो अ आयनिक ब सहसंयुज क आयनिक व सहसंयुज ड वरीलपैकी काही नाही योग्य पर्याय ब सहसंयुज चार गटात न बसणारा शब्द ओळखा अ मिथेन ब प्रोपेन क ब्युटेन ड इथाईल योग्य पर्याय ड इथाईल पाच अग्निशामक यंत्रात डॅश वायूचा वापर करतात अ मिथेन ब नायट्रोजन क कार्बन डायऑक्साइड ड ऑक्सिजन योग्य पर्याय क कार्बन डायऑक्साइड